नमस्कार आयच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आयज आमी आसात कुडचड्या कॉन्स्टिट्युएन्सीन आम आदमी पार्टीचे कॅन्डिडेट आमचे बरोबर आसात आज उलयात तांचे कडेन तुमकां येवकार आमच्या कार्यावळीन तुमची कॅम्पेनींग सुरू जाला लोकांचो रिस्पॉन्स कसो आसा लोकांचो रिस्पॉन्स एकदम बरो आसा बिकॉज पिपल वॉन्ट अ चेंज एवरी एवरी हावज ऑलमोस्ट आमकां सांगता वी वॉन्ट अ चेंज सो चेंज म्हणल्यार आतां कितें वे विल द वोट्स गो दे हॅव ऑलरेडी ट्रायड काँग्रेस इन द पास्ट एंड नाव दे हॅव ऑलरेडी ट्रायड बी जे पी फॉर द पास्ट टेन इयर्स सो द नव ओनली द ओन्ली ऑप्शन दॅट इज लेफ्ट क्रेडिबल ऑप्शन्स विच तांनी पहिले असा दिल्ली आमचे मॉडल कितली वर्षांतली काम झाले विदिन लास्ट सेवेन इयर्स सो तांकां एक विश्वास आसा की देल्ली मॉडल हे पटी आपण आणि तांकां खबर आसा की आमी सांगता तें करता म्हणून सो देट इज वय दे हॅव गॉट ॲट कॉन्फिडन्स अँड दॅट इज वाय वी आर शुअर हांगा वी वील वीन दीस सीट Uh, फटली जर दोन इलेक्शन रिजल्ट कम्पेर करत जे बी जे पीचे जे विनिंग कॅन्डिडेट आशिले देन फिफ्टी पर्संट वोट्स मेळिल्ले असतात सो so, तुम्ही हंगाल न्यू फेस हाव कॉन्फिडंट आणि कॉन्फिडन्स खंयच्यान आयला की आपण जिंकतो ओके आय एम नॉट अ न्यू फेस कुर्चरी फ्रॉम द ट्वेंटी इयर्स आय एम वर्किंग चर्च सो लास्ट बावीस वर्षां दोन हजार करता सो so, नंतर किती तरी झाले की आशिल्लो आम्ही पॉलिटिक्सांक येऊपचे आणि गेली म्युन्सिपलटी इलेक्शन असे झाले की आम्ही कोणा बसोव्या म्हणून लोकां दारा भोवताल त्यांना आम्ही ते म्हणजे आमच्या दारा मुखार आमच्या दोळ्या so, मुखार फक्त तू आता त्यांनी आम्ही जे सिनियर्स आशिल्ले जे एक्स कौन्सिलर्स एक्स पंच त्यांचेकडे विचारले आणि तांनी जे असे म्हणले गेबी तू फुडें बस त्यांना हावे मी तुम्ही सांगता जे हा फुडे वयता तुम्ही सिनियर्स आणि नंतर आम्ही जसं एक राऊंड मारलो आमच्या वाड्यात सगळ्यांचा प्रतिसाद बरं आशिल्लो पण असं झालं की आमचा वॉर्ड ओबीसी झालं आणि बी ओबीसी सर्टिफिकेट नाशिली त्या मागीर आम्ही हायकोर्टां पेटिशन घालचे पडले आणि ते माझी रद्द झाले पेटिशन आणि त्याच नंतर लोकां डिमांड झालं घेबी तू कोणा दाखयता ता आम्ही वोट करतले आणि मागीर लोकांनी म्हले तुमची गरज घरकां ओबीसी पडटा तिका घालया आणि तिकाय आशिल्ली एक आपल्याचे किती जाल्यार करे उमेद इन भीड़ीशन भीड़ीशन थी थी थी। ती इन बाय प्रोफेशन ती ब्युटिशन असा ब्युटिशन ऑल्सो इज अ सेवा सो तिने म्हणलं बरं आता तुझी जायना चल आपण येतं म्हणली आणि तिकी मागीर आम्ही इलेक्शना लढली आणि की एकशे चार वोटांनी लीड पडली ऑल खुद निलेश काब्राल वोट मारता तुमची जर्नी तुम्ही म्हटली वीस असा कमिटीनी बीन सो ट इज ऑल्सो कायंड ऑफ अ सोशल वर्क हे शिफ्ट ओके येवपाक आम्ही असेंब्लीत स वर्सां आम आदमी पार्टीचे काम चालू असा कुडचड्यार तरी आणि त्यांना आमकां एक बरो प्रतिसाद मेळ्ळो आणि त्या फर्स्ट इलेक्शनाक सुमार दोन हजार वोट पडिल्ले ते फर्स्ट इलेक्शनाक फॉर द फर्स्ट गो सो आता तेज नंतर आता या इलेक्शनाक कितें किती म्हणून पार्टींनी डिसिशन घेतले पार्टीने सांगले की हे बी तू स महिने पयलीं तू काम चालू कर म्हणून आणि या दृष्टीने जुलैातच काम चालू केलें फुल स्विंग चालू केलें डोर टू डोर डोरे जुलया चालू केले आणि ऑलमोस्ट मागे फॉटी सेवनातले फॉटी सिक्स बुथ म्हणजे कंप्लीट झालेले असा सो मला so, इतला प्रतिसाद मेळा दॅट पीपल वॉन्ट अ चेंज आता ऑन द फील्ड ऑन द ग्राउंड जसे आम्ही वत इलेक्शन जातले चेंजीस जातले असे जाता आता जसे तुम्ही म्हणलं गेले इलेक्शनाक निलेश बाबा फिफ्टी पर्संटा वयर सीट वोट्स पडिल्ले सारखे की गेले गेले इलेक्शनाक एक वेगळे हे की एक सेकंड टर्म या आणि कुडचड्या सदांच सेकंड टर्म दितात तिसरे टर्म कोणा दिना सो so, एक लोकांनी सांगितलं नेक्स्ट टाइम असे म्हणून खूप लोकांनी सांगितले आणि त्यांना आफ्टर 5 इयर्स पो, आता आम्ही दिल्लीच्या लोकांनी पहिला जे काम केला प्रामाणिकपणे काम केला जा ते हॉस्पिटला वर जे स्कूल्सांवर हे ताणी पळवून लोकांनी म्हलं आता इट इज दीस इज द ओनली ऑप्शन दॅट दे आर गोइंग टू चूज तुमच्या हंगासर कुडचड्यान मायनिंग डिपेंडंट खूप असतात आणि तुमचे आम आदमी पार्टीच्या हातून असं बरेला की मायनिंग परत सुरू करतले हेच जे तुमचे डेक्लरेशन हेल्प करतले विन करत मायनिंग डिपेंडंट खूप असा मायनिंगचे बाजारपेठ असा मायनिंग जे सुरू जाता प्रत्येक मनीस जो मेकनिक जो ड्रायवर तो डिझल घालपी तो हॉटेल आमचे कॅन्टीन चलता खूप डिपेंडंट असा कुडचड्या तरी असा मायनिंग दोन गोष्टी आज मी मेक म्हणल्यार निलेश काब्रालान दोन हजार बारांक सांगितले की आपण जर निवडून विथ इन वन अँड हाफ इयर आपण मायनींग बायपास करतलो मायनींग आम्ही जाय विथ अलॉग विथ बायपास ऑल्सो सो so, दोन वर्षा नंतर ना आपण रिझाईन जाता आमदार पदाचो ही ताची स्टेटमेंट आशिल्लो दोन हजार बारांक पण आज पसून तो बायपास मायनींग बायपास जालना आमचो जीव धक्क्यात पडटा कित्याक मेन सिटींतल्यान हे ट्रक वता सो so, माझे विजन आसा मेन हो, मायनिंग बायपास जो तेना सुद्धा फिफ्टी पर्संट काम झाले पण हंक ते उरलेलं करपाची इच्छा ना असं कळतं धा दहा वर्षांनी केलं ना सो so, आम्ही मायनिंग बयपास करतले मनिंग स्टार्ट करतले मायनिंग स्टार्ट करणारं कर वी वील स्टार्ट विदिन वी सिक्स मंथ्स आता मयनिंगची हॉ सिरियस आर वी आमचा जो राज्यसभा खासदार असा संजय सिंग हा पार्लमेंट इश्यू वयर काढला मयनिंगेचा That much serious we are. Although he is from nominated from Delhi Assembly, forty issue That means it shows we have an intent to start mining. And Ami so it might take another two months, but so the are minimum to start till then we will give some compensation from the government, that is 5,000 per family. So we are sure that uh, mining also will be start. Uh, फॅमिलीजांनी पैसे येऊ लागतं सो हॅपीनेस येऊ लागतं सो वी विल सी दॅट मायनिंग स्टार्ट ऑल्सो एंड अलॉंग विथ द बायपास तुमका जर लोकांनी कॉल तुमच्या अर्दान दिलो तुमका जिकून हाडले जाल्यार या फुडल्या पाच वर्सां खातीर तुमचे विजन किती आसा विजन असा पहिले एक मायनिंग झाले दुसरी असा अनएम्प्लॉयमेंटचे अनएम्प्लॉयमेंट एक मेन मुद्दा असा कुडचड्यार आणि एव्हरी इलेक्शनाक हंगासर किती जाता लेटरां येतात लोकांक जॉबाची लेटरां येतात जे म्युन्सिपल्टी इलेक्शन जं ते असेम्ब्ली इलेक्शन आणि जं ते लोकसभा इलेक्शन मागीर ते इलेक्शन झाली नंतर ती लेटरां लेटरांच उरता एक एक घरात मावय आपली भरग्याल फायल घडवून दाखवता कोण पस्तीस कडेन एप्लाय केले कोण कडेन साठ कडेन पण कांयच झाले ना इट इज नॉट अनएम्प्लॉयमेंट इज अ इशू एव्हरीबडी वील वी नॉट गीव गव्हर्मेंट जॉब्स नो डाऊट आय एग्री वीथ दॅट बट समेंड सम लॉज इन द एमेंडमेंट आशिल्ले एमेंडमेंट केले ना ते कायद्यात जसे त्यांनी आमकां सांगितले जे नटीन एटी सेव्हन स्टोटूट त्यांना की गोय जर घटक राज जाता त्यांना सांगितलं दॅट वी आर गोईंग टू ब्रिंग अ लॉ दॅट वी आर गोईंग टू रिझर्व जॉब्स फॉर प्राय इन प्रायव्हेट सेक्टर फॉर लोकल गोवन यूथ हे दुसरी स्टेटीन असा आंध्रा असा हरयाी हरियाणा असा लोकांक हे गोया हाडपा जाता इम्पॉसिबल ना हाडपा जाता हो जे रूल येतो कुडचड्यार न्हू पुराय गोंयच्या लोकांक जॉब्स लागतले आणि परत हॅपीनस येतले ऑर नॉट ओन्ली डेट हे एक झालं एक पार्ट झालं दुसरी माझी असा टुरिझम आमच्या कुडचड्यार आमच्यान वाढोप खूप हे असा वाट असा पण हांगे किती असा जो जोरी जेटीडीसीचे जो चॅरमॅन झालो आमचा निलेश काब्राल पण ताणे टुरिझम वाढोवंजे काय केले ना कुडचड्यार सो वी वील ऑल्सो सी डेट क्वालिटी टुरिजम आम्ही वाढोव कुडचड्यावर काम करताले वी वील ब्रिंग सचे सच प्रोजेक्ट दॅक टुरिझम येतले अनएम्प्लॉयमेंट आणि मग कमी जातले ऑल्सो वी वील सी दॅट वी ब्रींग वन फॅक्ट्री ऑर वन इंडस्ट्री सो दॅट वी कॅन सी लाईक हाऊ वी कॅन अकोमोडेट ओनली हा कुडचरे बॉयज इन दॅट असे सम कितें तरी एक एम यू करून खंयचे तरी एक कडेन आम्ही ते हाडपाक करतले कुडचड्यार सो दॅट तीनशे चारशे भुरगे एक खंय तरी गेले जसे दुसरीकडे आसा हे आम्ही कुडचड्यार एक प्रयत्न करतले आनी वी वील सी दॅट स्किल डेव्हलपमेंट ऑफ द यूथ इज बींग डन किती जाता आमचे भरगे सगळे जॉब सोदतात बट जॉब्स इज नॉट अ ओनली ऑप्शन वी कॅन ऑल्सो गिव दॅम स्किल डेव्हलपमेंट वी कॅन ऑल्सो मेक देम एंटरप्रिनर्स सो वी स्टार्ट समथिंग इन एंटरप्रिनर ट्रेनिंग तांकां भरग्यांक एंटरप्रिनरशिप स्टार्ट करतले आणि मागीर असे जातले की जॉब्स दुसरे गावचे भरगे आमची गावात येऊन कामाक लागतले असे धरूया की लोकांनी तुमक या फाटी चान्स दिवू ना म्हणले की दुसरे खेपो दिवया म्हणून जर तुमचं स्टँड किती असतो या असे जाता तसे काय आमक दिसता आम चान्स दिले बट असे समज झाले दॅर इज नॉट एन इशू आम्ही काम करीत राहतले एकदा आम्ही पहिला फुडी पळता तो मनी फाटी जायना आम्ही एक ना एक म्हणणे असा आमच्या बायबलात नांगराक जो हात घालता त्याने फाटी फुड्याच फुडेच जाय सो आम्ही आता नांगराक हात घातलेला असा समजा खरी जाऊन फाटी उरले नो प्रॉब्लेम वी वील कंटिन्यू आवर वर्क काम करीत रावतले आणि वी वील सी दॅट वन डे आम आदमी पार्टी फॉर्म्स द गव्हर्नमेंट इन गोवा आता झालंना जो बट आर वी वॉन्ट टू फॉर्म द गव्हर्नमेंट आणि वे वी कॅन लूज वी कॅन लूज इफ द मेसेज इज नॉट गॉन टू द पीपल अबाउट द आम आदमी पार्टी वॉट आमची आयडिओलॉजी इफ दॅट मेसेज इज गॉन टू द पीपल वी वील शुअरली विन तुम्ही आम आदमी पार्टीच्या थ्रू लॉट ऑफ फ्री बीज प्रॉमीस केल्यात फ्री लाईट देतले फ्री उदक देतले तुमच्या पार्टीकडे इतले पैसे खेळले ओके okay. आम्ही आमची दिल्ली इज द ओन्ली स्टेट इन एन एंटायर इंडिया सी एजीन सांगला वीच इज इन अ प्रॉफी हे फ्री बीज देऊन सुद्धा प्रॉफिटात असा वाय हेच एक आमचे केजरीवाल सरकार क्वेश्चन के केले इन नावेली आणि ताण असं ताज जबाब दिला तो हा माझा जबाब करता आमचे जे गोयचे बजट असा ते बावीस हजार कोटी असा आणि समजूं आम्ही वीसूच पर्सेंट करप्शना जर वत वीच एव्हरी वन एग्रीज ऑन एवरीथिंग दॅर इज अ कट म्हणून जे गव्हर्मेंट टेंडर जातात ताजे सो इफ दॅट वीस पर्सेंट म्हणजे जाता चार हजार कोटी आणि आमची जी, जी एक एक स्कीम आम्ही जी लॉंच केल्या ताचेर आमी कॅल्क्युलेशन केलं इट कम्स टू राफली अबाउट फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड क्रोर्स पर इयर वीच वी आर गोई टू स्पेंड इफ इफ वी आर डुइंग गिविंग अबाउट फोर स्किम्स दोन भितर हे जाता आणि तरी पण कडेन पयसो उरतलो तो पयसो आम्ही जी रीण काढलेली असा आदले सरकारांनी ती आम्ही पावोवपाक प्रयत्न करतले तुमचे विजन कुडचड्या खातीर खूप सुंदर असा वी यू ऑल द बेस्ट थँक्यू वेरी मच